आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते अभिजित पानसे जे आहेत, आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि तुम्ही आता अर्ज वगैरे दाखल करणार आणि राज ठाकरे यांची आपण भेट घेतलेली आहे, काही चर्चा झाली, काय सांगा? निश्चितपणे आमचा पक्ष हा आदेशावर चालतो आणि आमचं राजसाहेबांनी एकदा सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सैनिक कसा रस्त्यावर उतरतो, त्यामुळे पूर्ण ताकदीनिशी आम्ही ही निवडणूक लढतो आहोत आणि साहेबांचाच आशीर्वाद घ्यायला आणि त्यांना सांगायला आलो की काय तयारी चालली आहे, कशी चालली आहे, आणि अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण आहे संपूर्ण पक्षामध्ये आणि त्यामुळे आम्ही एक तर गेलं वर्षभर आम्ही नोंदणी करतो, 35,000 वर आमची नोंदणी झालेली आहे, त्यामुळे विजय आमचा निश्चित समजतो आम्ही या जागेवर. भाजप अद्यापही ठाम आहे. आशिष शेलार म्हणाले आहेत की आमची पूर्णपणे तयारी या जागेवरून झालेली आहे, मात्र मनसेने चर्चेविना ही जागा घोषित केलेली आहे, त्यांना शुभेच्छा असा एक खोचक तोलाही लगावला. आता आशिष शेलार आणि हे सगळे लोक हे यांच्याविषयी मी बोलण्याची योग्यता नाही, ते अध्यक्ष आहेत मुंबईचे भाजपाचे, त्यामुळे त्यांच्यात आणि सन्माननीय राजसाहेबात काही चर्चा झाली असेल तर मला माहिती नाही. आपण आता उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहात आणि आपल्याला काय वाटतं भाजप आपल्याला साथ देईल? नाही, तो भारतीय जनता पक्षाचा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मी बोलू इच्छित नाही, पण 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे, त्यामुळे आम्ही त्या दरम्यान भरू. कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.